तात्काळ सैन्य भरती न झाल्यास देशातील युवक काढणार संसदेवर मोर्चा कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात सैन्य भरती घेण्यात आलेली नाही मात्र आता कोरोनाचे सावट कमी होत असताना केंद्र सरकारने सैन्य भरती करावी या मागणीसाठी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले कोरोना काळामध्ये सैन्य भरती न झाल्याने सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या अनेक युवकांची वयोमर्यादा संपत आहे त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ सैन्य भरती करावी आणि यासाठी दोन वर्ष वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे तर केंद्र सरकारने सैन्य भरती न केल्यास संपूर्ण राज्यभरात सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण आंदोलन करतील आणि शेवटचा मोर्चा हा दिल्ली येथील संसदेवर काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आज कलेक्टर ऑफिस बुलढाणा येथं आमचा जो मुद्दा आहे आर्मी भरती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि आर्मी होणाऱ्या आर्मी भरतीमध्ये कमीत कमी दोन वर्षाची वयामध्ये सूट भेटली पाहिजे आणि अजून एक मुद्दा असा की जी निमलष्करी निमलष्करी दलाची भरती आहे ज्याच्यात एक लाख सत्तावीस हजार पदं खाली असण्याचा रेशिओ फेब्रुवारी महिन्याचा आहे तर त्यांनी फक्त केंद्र सरकारनं पंचवीस हजाराची ॲड त्यामध्ये दिली तर आमचं असं मत आहे की पंचवीस हजाराची भरती न घेता त्यामध्ये जागा वाढून कमीत कमी पंच्याहत्तर हजाराची भरती त्यांनी घ्यावी अशा पद्धतच्या मागण्या घेऊन सैन्यामध्ये निमलष्करी दलामध्ये एक लाख सत्तावीस हजार जागा खाली आहेत दोन वर्ष झाले सैन्य भरती झालेली नाही कोरोनाच्या नावाखाली भरती थांबवल्या गेलेली आहे परंतु रिलेशनमधली भरती मात्र सुरू आहे आणि दोन वर्षामध्ये विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली आहे आता केंद्र सरकारनं ताबडतोब सैन्य भरती चालू केली पाहिजे हजारो विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करत आहेत लाखो विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करत आहेत हे विद्यार्थी एजबार होत चाललेले आहेत ताबडतोब केंद्र सरकारने यांची भरती करावी आणि यांना दोन वर्ष वयामध्ये सूट द्यावी या मागणीसाठी आज हजारो विद्यार्थी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं ताबडतोब केंद्र सरकारला भरती करण्यासंदर्भामध्ये अहवाल पाठवा केंद्र सरकारनं जर का ही भरती लवकरात लवकर काढली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैन्य भरती करणारे पूर रस्त्यावर उतरतील आणि त्याच्यानंतरचा शेवटचा मोर्चा हा दिल्लीच्या संसदेवर लाखो सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा निघणार आहे केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं आंदोलन देशभरामध्ये दे पेटणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी